तुम्ही दिलेल्या शक्तींना कापून टाकणारा तू कोण? तुझा पाठी मी कोण मांडली आहे? हे माते, मी माझा परिचय करून देतो. तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. हे माते, हे माते, मी तुझ्यापर्यंत माझी प्रार्थना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपण माझ्या शिष्याला गोरक्षला क्षमा करून योग्य न्याय द्यावा. शांत हो माते, शांत हो, शांत हो, शांत हो. माते, आपण दिलेल्या शक्तींचा त्या स्त्रिया चुकीचा वापर करताय. त्या अधर्माच्या वाटेवर आहे. धर्म काय आणि अधर्म काय? जे माझे मी त्यांची माझ्या भक्तांना तू त्रास दिला, त्यांच्या डोळ्यातून तू अश्रू काढले. काली देवी, हे माते, गोरक्ष हा माझा शिष्य आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे. नाथ परंपरेमध्ये गोरक्ष हा खूप मोठा आधार आहे. त्याच्या हातून खूप मोठं कार्य व्हायचं आहे. इथपर्यंत येण्यासाठी गोरक्षने खूप कठोर तप केला आहे. तू त्याला मातृस्वरूप आहेस. क्रोधात असल्यामुळे तू त्याला ओळखलं नाहीस. प्रत्यक्ष श्री महादेवांनी सांगितलं आहे की गोरक्ष म्हणजे त्यांचंच प्रतिरूप. रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी. आता कळेल की आम्ही कोण आहोत ते. मी माझ्या मातेवर शस्त्र कसं उघडू? त्या क्रोधात आहेत, परंतु मी त्यांच्याशी युद्ध नाही करणार. माझ्या गुरूंनी मला हे शिकवलेलं नाही.
ज्या मातेने माझा कैलासात मायेने सांभाळ केला तिच्यावर मी कसा रागू? माझे प्राण गेले तरी चालतील. पार्वती शांत हो. तुझ्या क्रोधाने परिसीमा गाठली की तू तुझं हे रौद्र रूप धारण करतेस आणि तुला कशाचंच भान राहत नाही. गोरक्षवर तुझं इतकं प्रेम आहे, मातेच्या नात्यानं आजवर तू त्याला सांभाळलंस, आता क्रोध आवर. ही आली मायेची लीला, पण या नाथपंथाचा पाया हलायला नको. गोरक्षला महाकालीच्या शस्त्राने स्पर्श जरी केला तर अनर्थ होईल. आता शस्त्रही चालवता येत नाही ह्यांना. Sure.
माते 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 माते। गोरक्षा, मला आता समजलं की तुझ्यासाठी गुरु म्हणजे सर्व काही, पण त्यांची आज्ञा मोडून तू इथे का आलास? माते, आपली ज्यांनी आराधना केली त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपण त्यांना सिद्धी दिल्या, परंतु त्या सिद्धीतून कल्याण न करता त्यांनी त्यातून अधर्म केला। माते, माझी एक प्रार्थना आहे, ती आपण पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे। गोरक्ष, सांग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। यानंतर भविष्यात जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत, तोवर ज्यांनी भगवी वस्त्र परिधान केली आहेत त्यांच्यावर कोणत्याही काळ्या विद्येचा परिणाम होणार नाही, असा आशीर्वाद द्या माते। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विद्महे, ॐ ग्लौं हुं क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय, ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल, ऐं ह्रीं क्लीं
चामुण्डायै विच्चे स्वर हं सं लं क्षं फट् स्वाहा तुम्ही मातेला ऐकलं असेल, पाहिलं असेल, अधर्म असत्य याचा शेवट होतोच। या जीवसृष्टीत कुणालाही, अगदी कुणालाही दुखावण्याचा, त्यांचं शोषण करण्याचा कुणालाही अधिकार नाही। तुम्ही या सृष्टी चक्रात हस्तक्षेप करून त्याचं संतुलन बिघडवू नका। आम्ही जिची पूजा केली त्या देवी आईनं आम्हाला तूर लोटलं। आता आम्हाला काहीही आधार नाही। आम्हाला क्षमा करा गुरुदेव, आम्हाला क्षमा करा। क्षमा नाही, क्षमा नाही, क्षमा नाही।